विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। खंबाळ्याचे जय हनुमान आयसोलेशन सेंटर कोविडग्रस्तांसाठी ठरले रामबाण उपाय। खानापूर तालुक्यातील खंबाळे गावातील जय हनुमान आयसोलेशन सेंटर कोविड काळात रामबाण उपाय ठरले होते। रवींद्र शेठ निकम यांच्या पुढाकारातून उभे राहिलेले हे आयसोलेशन सेंटर खंबाळेकरांचा आधार झाले होते। या आयसोलेशन सेंटरच्या माध्यमातून अतिशय स्तुत्य काम करण्यात आले होते। सदरचे सेंटर कसे उभारले गेले याबाबत उपसरपंच अमोल सुर्वे यांनी वज्रधारी न्यूजला माहिती दिली। आमच्या खंबाळे गावातील रवींद्र निकम दाजी यांचा एक मित्र परिवारांचा ग्रुप आहे, त्या ग्रुपच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसादिवशी वाफेच्या मशिनी वाटण्यात आल्या। त्या वाफेच्या मशिनी वाटल्यानंतर एक दुसऱ्या आयुर्वेदिक गोळ्या होत्या, त्या शेठच्या वतीनं पुन्हा वाटण्यात आल्या, आयुर्वेदिक गोळ्या, कोरोना रोगप्रतिबंधक गोळ्या म्हणून। तरीसुद्धा संख्या फार वाढत होती। मग गावामध्ये एक पेशंट, दोन पेशंट, चार पेशंट असे व्हायला लागले। मग एका घरामध्ये एक पेशंट झाला तर आमच्या त्या गावा त्यावेळी एका कुटुंबातली एक पेशंट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचे दोन चार पेशंट झाले, तिथं एक्सपायर झाले। त्यावेळी गावामध्ये जवळपास 4 ते 5 व्यक्ती कोरोनानं एक्सपायर झाल्या। मग यातून आम्ही शेठ वगैरे आम्ही सगळ्या मित्रपरिवारांनी विचार केला की आता आपण याच्यावरती काय केलं पाहिजे की जेणेकरून या कोरोनावरती बंधन घालायचा, म्हणजे काहीतरी केलं पाहिजे। मग सरकारची पण योजना अशी असायची की गावोगावी तुम्ही आयसोलेशन सेंटर ओपन करा। मग आयसोलेशन सेंटर ओपन करण्याचा सर्वांच्या ह्याच्यातनं शेठच्या मार्गदर्शनातनं एक मुद्दा पुढे आला की आयसोलेशन सेंटर ओपन करूया। आयसोलेशन सेंटर ओपन करत असताना आम्ही सगळ्यांनी अभ्यास करत असताना बघितलं की आयसोलेशन सेंटर ओपन करायला एवढं सोपं नाही, काय केलं पाहिजे यासाठी। दाजींना म्हटलं की आर्थिक याला मोठी उभारणी केली पाहिजे याच्यासाठी। तर शेठ काय म्हटले की तुम्ही आयसोलेशन सेंटर ओपन करा, लागणारे जे पैसे असतील ते सगळे पैसे मी द्यायची व्यवस्था करतो, पण तुम्ही उभा करा। मग सगळ्या मित्रपरिवारांना म्हटलं की दाजींनी असं असं सांगितलं की आपण आयसोलेशन सेंटर उभारूया आणि लागणारा जो आर्थिकचा खर्च आहे ते स्वतः बघतो। मग त्यानंतर आमचे विजय सुर्वे आहेत, ते म्हटले की आपण असं करू की सगळे जर आता आर्थिक दाजींच्यावरती भार टाकण्यापेक्षा आपण सर्वांनी मदत करू। मग सुरुवातीला आम्ही 1-2 पावत्या आमच्या स्वतःच्या चालू केल्या, 10,000-15,000 अशी आम्ही स्वतः चालू केलं। मग शेठने 1-3 लाख रुपये आम्हाला दिले आणि गावातल्या लोकांनी कुणी 10-20 असे करत 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 ते 1-2-3 लाख असे गोळा झाले, 5-6 लाख रुपये आमच्याकडं हळूहळू गोळा व्हायला लागले। मग आम्ही त्यावेळी आयसोलेशन सेंटर आमच्या खंबाळेगावचे माजी सरपंच कैलासवाशी रघुनाथ सकाराम सुर्वे त्यांच्या मिसेस त्यांनी आम्हाला त्यांचा एक ढाबा येतं, शेतकरी ढाबा म्हणून होता, तर त्या ढाब्यामध्ये त्यांनी आम्हाला ताबा दिली, त्यांनी व्यवस्था दिली की इथं तुम्ही आयसोलेशन सेंटर ओपन करा। मग असं काही लोकांनी खॉट दिले आम्हाला, काही लोकांनी TV दिला, कोणी डिश दिला, असं करत 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 करमणुकी साधनासाठी दिली। मग तिथं हे झालं आणि आम्ही आयसोलेशन सेंटर ओपन केलं। आमच्या गावामध्ये एक डॉक्टर आहेत ऋषिकेश शिंदे म्हणून, त्यांना आम्ही विचारलं की आम्हाला असं आयसोलेशन सेंटर ओपन करायचं, तुमची मदत आम्हाला मिळेल का। त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला फुल टाईम मदत करायला तयार आहोत। मग त्यानंतर आम्ही स्टाफ बघितला, त्यांच्यामार्फतच आम्ही स्टाफ बघितला, त्यांनी आम्हाला फार डॉक्टरांनी मदत केली, ते त्यांनी पूर्ण वेळ टोटली फ्रीमध्ये काम केलं। आणि परत आम्ही त्यांच्या माध्यमातून सकाळी दिवसभर नर्सिंग स्टाफ, परत संध्याकाळी पण नर्सिंग स्टाफ, डॉक्टरांची 2 वेळा व्हिजिट आणि पेशंट, मग आम्ही गावातले पेशंट आम्ही तिथं आयसोलेशन सेंटरमध्ये न्यायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी आम्ही पेशंट ॲडमिट केले। परत ॲम्ब्युलन्सची सोय केली, आमची जयराम मसाल्याची जी गाडी आहे त्यांची गाडी तिथे दिली आणि तिथं ॲम्ब्युलन्सची सोय केली। अशा पद्धतीनं सगळं हळूहळू मी तिथं चालू केलं, सगळे कार्यकर्ते आम्हाला तिथं भेटायला लागले, म्हणजे मदत करायला लागले।
त्यानंतर जसं जसं आम्ही सेंटर चालवत गेलो तसं तसं बाहेरून सुद्धा आम्हाला देणगी आल्या. मग ते कॉन्ट्रॅक्टर दिगंबर मोहिते असतील, मंगरुळचे कॉन्ट्रॅक्टर विलास पाटील असतील, अशा अनेक लोकांनी, परत ढवळेश्वरचे एक शेठ आहेत त्यांनी, कळंबीचे आहेत त्यांनी, अशा लोकांनी बाहेरून पण आम्हाला देणग्या द्यायला चालू केल्या आणि त्याच्यातून आम्ही सेंटर चालवत राहिलो. सेंटर चालवत असताना त्यावेळी अशी परिस्थिती झाली की गावामध्ये पेशंटची संख्या फार वाढत गेली. फार म्हणजे जवळपास आम्ही ते 16 बेडचं केलं सेंटर, पण 16 बेडसुद्धा फुल झाले. त्यानंतर पेशंट एकदम 25-30ची संख्या वाढत गेली, 50-60पर्यंतसुद्धा संख्या जायला लागली. त्यावेळी मग परत तिथं काही पेशंट गावामध्ये घरामध्ये एका एका घरामध्ये 4-5 पेशंट असतील तर ते पूर्ण घर बंद करणे, पूर्ण घरामध्ये बाजूला आयसोलेट करणे, अशा पद्धतीने आम्ही काम करत गेलो. आणि त्यानंतर आम्हाला मग तहसीलदार साहेब असतील, त्यानंतर प्रांत साहेब असतील, कलेक्टर साहेबसुद्धा आम्हाला साहेबांनीसुद्धा भेट दिली. अशा मान्यवरांनी अनेक सगळ्यांनी आम्हाला भेटी देत गेले आणि मार्गदर्शन मिळत गेलं, आरोग्य विभागाचं मार्गदर्शन मिळत गेलं, आमच्या खानापूर आटपाडीचे आपले आमदार आहेत अनिलभाऊ बाबर त्यांचं मार्गदर्शन मिळत गेलं, गावातील सर्व लोकांचं मार्गदर्शन मिळत गेलं. त्यानंतर आमची जी ग्रामपंचायतची टीम आहे, सदस्य बॉडी, त्यानंतर अण्णासाहेब असतील, त्यानंतर स्टाफ असेल, गावातले सगळे तरुण कार्यकर्ते असतील, परत त्यानंतर सगळे पार्टीचे कार्यकर्ते असतील, सर्वांनी आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करून आम्ही त्या ठिकाणी चांगलं सेंटर चालवलं. तर आम्ही देताना सुविधा अशा देत होतो की पेशंट इथून पॉझिटिव्ह आम्ही टेस्टिंगला आरोग्य विभागाबरोबर फिरायचो. मग त्यामुळे जास्तीत जास्त मला वाटतं कमीत कमी आमच्या लोकसंख्या आहे 1500 ते 1600 टेस्ट आम्ही केल्या लोकांचे, आणि जास्तीत जास्त टेस्ट करून आम्ही पेशंट बरोबर नाकातल्या टेस्टलाच पकडायचं, त्याला औषध गोळ्या द्यायच्या, सेंटरवरून येऊन ॲडमिट करायचं. मग सकाळी औषध म्हणजे सकाळी नाश्ता देणे, मग नाश्त्यामध्ये काय पोहे उपमा अंडी देणे, त्यानंतर दुपारचं जेवण देणे, 4 वाजता फळं ड्रायफ्रुट्स देणे, त्यानंतर संध्याकाळी जेवण देणे, या सर्व गोष्टी आम्ही सेंटरमार्फत टोटली फ्री दिल्या. औषध गोळ्या तिथं जोपर्यंत आमच्याकडे आहेत पेशंट तोपर्यंत आम्ही त्यांना टोटली फ्री औषध गोळ्या दिल्या. त्यानंतर डॉक्टरची व्हिजिट आहे ती टोटली फ्री दिली, ॲम्ब्युलन्सची सोय आहे ती टोटली फ्री दिली. जर समजा आमच्यापासून आमच्या डॉक्टरनी सांगितलं की हा पेशंट आपल्याला पुढं न्यायला लागतो आहे, तर आम्ही इथून आमच्या सेंटरपासून पुढच्या कोणत्याही दवाखान्यात जर म्हणजे आम्ही जास्तीत जास्त ओमश्रीला नेत होतो, ओमश्रीला नेईपर्यंत टोटली आम्ही तिथंपर्यंत नेऊन पेशंट आमच्या ॲम्ब्युलन्सनं नेऊन पोचवायचा, तिथली ट्रीटमेंट त्यांच्या स्वतःच्या खर्चानं पेशंटच्या घ्यायची, परत आणि पेशंट आम्हीच जाऊन आणायचा आणि पेशंट इथं परत 15 दिवस टोटली आयसोलेट करायचा, पेशंट बरा झाल्यानंतर त्याच्या घरापर्यंत नेऊन पोचवायचा. ही सगळी सोय जे हनुमान आयसोलेशन सेंटर या सेंटरकडं आम्ही पूर्णपणे गावात राबवली. या सेंटरच्या माध्यमातून गावातील कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना खूप चांगली मदत करण्यात आली. त्यांना योग्य व संतुलित आहार, योग्य उपचार दिले गेले. आहारात अंडी, ड्रायफ्रूट देण्यात आले. या सेंटरसाठी पदरचे 3 लाख रुपये दिले. गावातील इतर ग्रामस्थांनीही सढळ हस्ते मदत केली. सदरचे आयसोलेशन सेंटर का उभारले याची माहिती रवी शेठ निकम यांनी दिली. हनुमान आयसोलेशन केंद्र खंबाळे, ही कोविडची ज्यावेळी पीक कंडिशन होती, पेशंट जास्त होतं, त्यावेळी आम्ही करायचं कारण म्हणजे मी बेंगलोरमध्ये असतो, व्यवसायानिमित्त मी बेंगलोरमध्ये असल्यामुळं तिथल्या आमदार आता इथं कसं अनिल भाऊ तर संपर्क आपला आमदारांस निकट असल्यामुळं तिथलेही आमदार माझं वर्गमित्र आहेत, मग त्यांचे एक ट्रस्ट आहेत, त्यांच्यामार्फत कोविड सेंटर खोलायचं असं त्यांनी मीटिंग वगैरे आम्ही घेत होतो. त्याचवेळी खंबाळ्यातसुद्धा परिस्थिती एकदम बिकट होती. आमच्या गावची कन्या कारवे गावात दिल्या, ते नवरा बायको दोघं पण पॉझिटिव्ह आले आणि ऑक्सिजन बेड कुठं भेटत नव्हतं. मग त्यांचं भाव आमच्या म्हणजे मेंगलोर साईडला दुकानात होतं, त्यांचं फोन यायला लागला काही करून तेवढं बेड उपलब्ध करून दे. मी आमचं सरपंच अमोल सुर्वे यांना सांगितलं, माझा मित्र विजय बापू सुहास भायला सांगितलं, तर बेड कुठंही भेटलं नाही आणि दुर्दैवानं ती व्यक्ती एक्सपायर झाल्या. मला एवढं दुःख झालं की आपल्यापासून काय करता येईल तेवढं आपण प्रयत्न करायचं. आम्ही लगेच चर्चा केली, अमोल सुर्वे असू द्या, विजय सुर्वे, गावातले माझे मित्रमंडळ आहेत, चर्चा केली काही करून आपल्याला होता येईल तेवढं आपल्याकडून आपण प्रयत्न करायचं आणि आपल्या गावात एकही पेशंट म्हणजे मृत्यू होणे ही आपली जबाबदारी आपण घेऊया आणि आम्ही
मुलं पण म्हणले की आपण प्रयत्न करूया दाजी, तुम्ही आहे ना, आम्ही पण आहे तुमच्या बरोबर, आपण काही मागं पडायचं नाही. मग जागा आम्हाला उपलब्ध करून दिली माझे सरपंच रघुदादांच्या मालकीनीनं, जागा दिली, बेड खाटी पण काय काय माणसांनी घरातून आणून दिल्या व्यवस्थितपणे, ऑक्सिजन मशीन घेतलं व्यवस्थितपणे चाललं. आणि ह्या कोविड सेंटरमध्ये जेवणापासून पूर्णपणे सेवा मोफतमध्ये मिळाल्या. एखाद पेशंटचा जर स्कोर वाढायला आला तर डॉक्टर आम्हाला चांगले भेटले, मोफतमध्ये तिने सेवा दिली. मुलांनी ना म्हणजे कोविड म्हणल्यावर पेशंट कोण पहिलं जवळसुद्धा जात नव्हते, तरी आमच्या गावातल्या तरुणानं प्राणाची भीती म्हणजे रिस्क घेऊनसुद्धा त्यांनी सेवा केली त्यातल्या लोकांचं. आणि त्या अवधीत एकही गावात मृत्यू काही सुद्धा झाला नाही. आणि कोविड सेंटर केला एकही व्यक्ती मृत्यू झाला नाही. त्याबद्दल आपण जे केलेले संकल्प असू द्या काय असू दे ते यश भेटलं एवढंच आम्हाला खुश वाटले, आम्हाला खुशी आनंदी वाटलं. देवाच्या दयाने ही जी कोविड आलाय इथून पुढे ही तिसरा टेप, फर्स्ट झाला दुसरा, तिसरा येणार म्हणते येऊन असंच माझी देवाचरणी प्रार्थना आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावात रुग्ण संख्या वाढत असताना कोरोना बाधित व्यक्तींना उपचार मिळणेही कठीण बनले होते. काही ठिकाणी पेशंटना अपुऱ्या जागेमुळे घरामध्ये विलगीकरणात राहता येत नव्हते. अशा वेळी खंबाळे गावातील जय हनुमान आयसोलेशन सेंटरने अनेक लोकांना आधार दिला, त्यांना हॉस्पिटल पासून घरापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. कोरोना बाधित व्यक्तीला चांगली सेवा मिळावी तसेच त्यांना आर्थिक झळ बसू नये यासाठी गावातील दानशूर लोकांनी अगदी 500 रुपये पासून 3 लाखांपर्यंतची लोकवर्गणी देऊन हे आयसोलेशन सेंटर चालवण्यास मदत केली. याच गावातील किती रुग्णांना याचा लाभ झाला याबाबतची माहिती सरपंच सविता सुर्वे यांनी दिली. जे हनुमान आयसोलेशन सेंटर खंबाळे येथे आमचे तर सुरू झाल्यानंतर कमीत कमी 3 महिने 75 दिवस चालूच होतं सेंटर. त्यामध्ये 96 ते 97 पर्यंत लोक बरी झाली, त्यामध्ये एकही मयत झाला नाही. आणि सर्व व्यवस्था ते गावातल्या सर्वांनी मिळून व्यवस्थितपणे पार पाडली. सेंटर सुरू झाल्यामुळे अनेक लोकांचे प्राणही वाचले, ज्यांची परिस्थिती नव्हती त्यांनाही योग्य प्रकारे आमच्या इथून सेवा पुरवली गेली. खंबाळे ग्रामस्थांनी एकजुटीने केलेले कार्य समाजासाठी निश्चित प्रेरणादायी आहे. याबाबत विजय सुर्वे आणि पोलीस पाटील सुरज सुर्वे यांनी माहिती दिली. पूर्ण गावाने तिची जबाबदारी घेऊन रुग्ण बरे करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात आमच्या गावचे सरपंच अंबू सुर्वे, रविदाजी, पोलीस पाटील यांनी जे आम्ही काय केलं ते सांगितलेलंच आहे. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की आमच्या गावात एखादं चांगलं काम करत असल्यास त्याला आर्थिक पाठबळ हे आमच्या गावातील म्हणजे गलाय व्यावसायिक हे पूर्ण ताकदीनिशी आमच्या पाठीमाग असतात. त्या सर्व गलाय व्यावसायिकांचं व देणगीदारांचं आमच्या आयसोलेशन सेंटरमार्फत त्यांचं हार्दिक असं आभार. एवढ्यासाठी म्हणजे चालू केलं की गावामध्ये पेशंटची संख्या वाढायला लागल्यामुळे की बाबा ज्यांना म्हणजे दवाखान्यात जाण्याची परिस्थिती नाही किंवा काही पैशाची अडचण आहे अशा लोकांना तिथं आयसोलेशन सेंटरमध्ये नेऊन बरं करण्याचं काम केलं. पण त्याचं पण समजा परिस्थिती त्याच्यापेक्षा जर पुढे गेलं तर पुन्हा विट्याला नेलं, विट्यांना पण समजा त्याचं पण म्हणजे हे झालं नाही तर सांगलीला बेड उपलब्ध करून देऊन तिथं येणारं जे खर्च आहे तिथला सगळा खर्च आयसोलेशन सेंटरमार्फत भरवला. याच्यामुळे काय झालं की गावाची रुग्णसंख्या वाढत होती ती आयसोलेशन सेंटर चालू केल्यामुळे ती बरेच कव्हर झाली. आणि जास्तीत जास्त चाचण्यावर भर दिल्यामुळे काय झालं की जेवढं गावाने केलं की तिथं आम्ही हे करत होतो त्याचा फायदा गावाने लोकांना झाला की रुग्णसंख्या आटोक्यात आली.